नवीन पिढी मध्ये पहिल्यांदा लग्न आहे अगदी 14-15 वर्षांचे लग्नाला आम्ही आपण दीदीच्या लग्नाला असं करूया दीदीच्या लग्नाला असं करूया म्हणून माझं तर मी मेकअप करणार माझी मेहंदी काढायला तुम्हाला मी करेन मी 7 महिन्यात प्रेग्नेंट आहे तर तिला फक्त तयारी करायची आहे मेहंदी तिला यायची नाही काढता काशी कशी पण काढायची पण काढायची शॉपिंग करत दीदी हे घेऊ ग दीदी ही साडी कशी वाटते दीदी हे कसं वाटतं सगळं तिला विचारल्याशिवाय मी कधीच नाही काय आता शॉपिंग मम्मीला तिने आता पण माझ्या साडीची शॉपिंग पासून सगळ्या तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना कैसे तूने अनकहा तूने अनकहा सब सुना तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना तू दिन सा है मैं रात आना दोनों मिल जाए शामों की तरह से जावे कोई टोह टोह ना लागे किस तरह के हाये सुलझे दीदी का माझी मुलगी आहे ती माझ्या मुला आमच्या आमच्या घरात नंबर कमी झालाय आम्हाला दुःख होणारच आहे पण तिने व्यवस्थित राहावं तिथे असं आनंदात राहते लोक सुखानी राहू असं की ऐसा बेपरवा मन पहले तो न था की ऐसा बेपरवा मन पहले तो न था चिट्ठियों को जैसे मिल गया जैसे एक नया सा पता कि ऐसा बेपरवा मन पहले तो न था खाली राहें हम आँख मूंदे जाए पहुंचे कहीं तो बेवजह धागे तेरी उंगलियों से जावे कोई टोह टोह ना लागे किस तरह के हे सुलझे
भेटलो व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी भेटलो संकष्टी होती त्या दिवशी, तर ते बोले मंदिरात जाऊया. तर सगळं असं झालं की खूप गर्दी असणार मंदिरात, तर काय जायचं कुठे टिटोळ्याला वगैरे. तर माझ्याकडून माझी आत्या होती, त्यांच्याकडून तो सचिन दादा होता, आम्ही चौघं भेटलो आमच्या ईस्टच्या फ्लॅटवरती. तिथे पण एवढे गोंधळलेलो कारण की आम्ही जास्त बोललो नव्हतो आधी, खूप ऑकवर्डनेस होत. स्वप्न चालून आले बघता बघता चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला पण एकमेकांना गिफ्ट आणलेलं एकमेकांना दिलं आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे विशच नाही केलं मी असेच निघून गेले. घाई गडबड खूप घाई गडबड झालेली आणि असेच निघून गेलो कारण विश पण नाही केलं आम्ही हे घे गिफ्ट आणि निघालो आम्ही सर. नंतर खूप हसलो या गोष्टीवरून. ते खूप सिम्पल आहेत आणि खूप सोबर आहेत, म्हणजे काही शो शायनिंग नाही, काही दिखावा नाही. तूच आजही तू द्या तूच सावली या दिशा चालून आले बघता बघता तूचही उन्हे कोळी सांजही सावळी. माझ्या मित्राने सजेस्ट केलं मला, सचिन पाटील माझा फ्रेंड आहे, त्याने सजेस्ट केलं. ऍक्च्युली तो 3 वर्षापासून मला सांगत होता की ही मुलगी बघ, आणि तर यावर्षी फायनली मी ती मुलगी बघितली आणि आमचं सगळं जुळून. म्हणजे तिच्याबद्दल ऐकलेलं मी की स्वभाव खूप चांगला आहे. जिथे पत्रिका बघायला गेलो तो भटजी बोलतो सर्व गुण संपन्न मुलगी. इतना सोना क्यों रब ने बनाया 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 आवा जावा ते मैं यारा नु मनावा आवा जावा ते मैं यारा नु मनावा इतना सोना इतना सोना इतना सोना सोना क्यों रब ने बनाया इतना सोना ओ इतना सोना ओ इतना सोना इतना सोना. ती सगळ्यांशी रिस्पेक्टफुली बोलते वगैरे, मम्मी पप्पांशी सगळ्यांशी, सगळ्यांना केअर करते. सगळ्यांना आवडली, सगळे तिची तारीफच करत असतात. खूप चांगली सून भेटली घरच्यांना सांगत असतात सगळे, स्वभाव खूप चांगला आहे तिचा. हवे ते सेक लगदाय दूर जावे ते दिल जलदाय केडी अग ना रब ने रब ने बनाया आवा जावा ते मैं यारा नु मनावा आवा जावा ते मैं यारा नु मनावा इन्ना सोना इन्ना सोना
अचानक लग्न जमलं आणि लग्न करायचा विचारही नव्हता. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की यांचं लव्ह मॅरेजच. नंतर कपडे वगैरे घ्यायला एकत्र शॉपिंग केली लग्नाची. माझे कपडे चॉईस करायला पण ती होती, तिचे कपडे चॉईस करायला. सारी राती उस चिड़का किन्ने दर्दाना रब ने बनाया, रब ने बनाया, रब ने बनाया. इन्ना सोना क्यों रब ने बनाया, इन्ना सोना क्यों रब ने बनाया. आवा जावा दिल यारा नू फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आणि मला ती गोष्ट खूप आवडते. आई पप्पा सगळे म्हणजे खूपच मानतात ते त्यांना आणि एकदम इनोसेंट आहेत. म्हणजे भोळे आहेत, असं पटकन कोणाला काय बोलायचं काय असं खूप विचार करत बसतात, पटकन बोलत नाही कोणाशी, शांत आहेत जरा. सगळ्या गोष्टी आवडतात. दुल्हन तो मॅचिंग दुल्हा रे, दुल्हा रे हे साडी अखा दे तारे, दुल्हा रे नगाडे संग शहनाई, शहनाई पी पी बाजे रे. मोहल्ले सज गए ने, सज गए ने, सज गए ने चौबारे. मला आता खूप मिस होणार आहे. आता ही माझी मुलगी झाली बघ, ती 2 वर्ष माझी मुलगी बाहेर आहे. खूप मिस करणार आहे आम्ही आता घरात, कारण आमचे सर्व उपयोग भरलेला होता त्या घरात. आता काली काली वाटणार आहे सर्व मुलगी मुली गेल्या की आमची. ती समजा येईल 2 वर्षात, पण तिचं पण शेवटी 2 वर्षात लग्न होणारच आहे तिचं पण. असं तशी त्यांनी वागवायची बस. तिचे लाड बरोबर आहे की ती एवढी आहे ना की तिला असं काहीच नाही की ती कुठलं काम नाही करणार. सर्व स्वयंपाकापासून सर्व त्यांना पुरवणार, ती सर्व येतं तिला भाकरींपासून सर्व. हा ती कोणा नाराज नाही करणार, त्रास तिला झाला तरी ती काय पाहिजे ते देणार. मी हाक मारायची कुठे गेलं की ती काहीतरी आणून देणार, मला हे अनुसार आवाज द्यायची कुठे. ही नसली तरी ती सर्व माझं
काय पाहिजे पप्पांना काय नाही, पहिलेच फोन करणार कधी येतं जेवायला काय बनवलं म्हणून. अपना नाम बदल दू या तेरा नाम तिच्यासाठी म्हणजे आमच्या फॅमिलीनेच म्हणजे कधीच असे गोष्टी कुठं करत की तिला अडचण कुठे येऊन गेली, कुठं काय तिला कमीपणा पडून दिला असं काहीच नाही असं. आणि नाना आमचा आहे तो म्हणजे माझ्यापेक्षा तो जास्त त्यांना समजतो. ओ ये काली रात जकडलू ये ठंडा चांद पकडलू संग